मित्रांनो, आज तुम्ही या ठिकाणी जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्हाला बोलवलंय, त्याबद्दल मी आभार मानतो की आप्पासाहेबांनी जे कापाळीतील लोकांना आणि पूर्ण भिवंडीतील लोकांना एकत्रित ठेवण्यासाठी हे जे सण हे जे खेळ सुरू केले हे बंद नाही झाले पाहिजे. भिवंडी पहिली व्यायामशाळा, पहिला गोविंदा कापाळी छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळा, स्थापना 1951. माझी व्यायाम व गोविंदापती यांचे सत्कार समारंभ. हे सर्व आजी माझी व्यायामपटू तुम्ही किती दिवसानंतर भेटलेत? सर्वांनी किती दिवसांनी भेटलेत? किती दिवसानंतर भेटलेत? भेटता का आधी मध्ये? कसा वाटतंय किती दिवसानंतर भेटून? सर्वांना भेट होते का अजूनमधून? अमा कसा वाटतं भेटून? बरं वाटतंय ना, खूप वर्षांनी भेटले. किती वर्षांतर भेट झाली तरी? 20-25. अरे बाप, कसं वाटतं इतक्या वर्षांतर पुन्हा एकत्र भेटल्याने? कसं वाटतंय इतक्या वर्षांतर पुन्हा मजा येते? 40 वर्षांतर लोक एकत्र आले. अजून मधून भेट होते का? मजा आहे, एकदम मजा. यांच्या स्मृतीला अभिवादन करून आजचा जो कार्यक्रम आमच्या या सर्व मित्रमंडळींनी या जुन्या गोविंदा पथकातील खेळाडू व्यायामशाळेचे व्यायामपटू यांना आवर्जून या ठिकाणी आठवणीने त्यांना बोलावून आमचा जो सत्कार केला होता, मी आपल्या गावाचे सर्व मित्रमंडळांचे हार्दिक अभिनंदन करतो. शिवाजी महाराजांची व्यायामशाळा होती, ते आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांच्या तालमीत आम्ही मोठे झालो. कारण 1977 मी जेव्हा नोकरी झालेला असताना पहिल्यांदा मी व्यायामशाळेत प्रवेश घेतला. त्याचबरोबर माझ्या बरोबर आमचे जे सुराम सावंत आहेत हे फार आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व म्हणजे या ठिकाणी सुरुवात करतो आमचे रामभाऊ शर्माजी, आमचे हरिचंद्र पवार, नंद चौबेचे अध्यक्ष सयाजीराव मोळे, पन्ना सोनी, अशोक पाटील आणि वर्णाचे बंधू गणेश जाधव, काय स्वामी आणि आपले रमेश वाळन, त्याचप्रमाणे सुराम सावंत, राम पाटील, जे जयराम आपले पुजारी, नारायण कदम. मित्रांनो, आज या निमित्ताने तुम्ही आम्हाला सर्वांना एकत्र केलं त्याचा खूप आम्हाला आनंद होतो. आनंद याच्यासाठी की आपण आपली जी युनिटी होती कापातली, हा जो दरारा होता आप्पाचा तो दरारा आपण कायम ठेवलेला आहे. आणि युनिटी आहे हा महत्व आहे. ज्योतिष क्षणामध्ये आपण सर्वात पहिले शिवाजी या लोकांनी सुरुवात केली, पण आम्ही त्यांचे 77 आम्ही या व्यायामशाळेत जॉईन झालो आणि आप्पाच्या तालमीत आम्ही मोठे झालो. आज भिवंडी शहरामध्ये आप म्हणजे एक धबधबा होता, आप्पा बनवण्याचा धबधबा होता. धबधबा याच्यासाठी होता की आप म्हणजे लोक घाबरायचे. एक कापडी व्यायामशाळा, समर्थ व्यायामशाळा आणि तानाजी व्यायामशाळा अशा तीनच व्यायामशाळा होती. बाकी भिवंडी शहरामध्ये आपल्या शिवाजी व्यायामशाळेत संपूर्ण म्हणजे बेताळपाडा, कचेरीपाडा, नायगाव, शेलार असे असंख्य 800,000 लोक आपल्या भेंडी सामील असायचे. हा एवढा उत्साह असायचा की भिवंडीकरांना काळ भरीचा हंडी फोडण्यासाठी थांबण केला का तुम्हाला माहित आहे? हजारो पब्लिक असायची, हजारो पब्लिक. आणि तो मागायची हंडी फक्त काळ भरीत फोडू शकत होती. तर त्यावेळेला
होती, जी जनसंख्या होती हजार होती, ते काप आहे आणि आपण ते महाराष्ट्र सगळे आम्ही मोठे झालो आहोत. तर त्यावेळेला आम्ही असं एक त्यावेळेला आहे अशा झाडांची पद्धत होती. आम्ही सुरुवात पासून आप्पा मी आणि आपले लावशे दत्ता पवार असे लोक घरी आम्ही खालच्या थराचे आणि आमच्या नंतर आपल्या अशा वाटे की दत्ता पवारचे बंधू हरिचंद्र पवार हे चार भाऊ दत्ता पवार गोटे अर्जुन पवार चंद्रकांत पवार आणि गोविंद पवार हे चारही भाऊ चार थरामध्ये डिवाइड होते. अशा वेळेला एका कुटुंबामध्ये चार भावांना आपल्या हंडीमध्ये सागे लागायचे. शॉर्ट पण आज आम्ही 77 म्हणजे जवळजवळ 40% खुर्ची आम्ही आपल्या कामवाडी सोबत राहून आम्ही आपल्या गावी मोठे झालो. आज आम्ही आपण ऐश्वर विसरणार नाही. कारण काय आमचा जो स्वभाव होता अनन्य स्वभाव कार्यकर्त्यांना ते कधी राबवायचे चूक खरी तरी ते कप बसायचे डोळे उडवायचे पण आता कोणा कोणच बोलत. त्यामुळे त्यांच्या जी टीम होती ती कायम राहिली. आज ती टीम मध्ये आपल्याला त्यांनी नावं घेतले भवन विषय पासून ते सावन अशोक शिंदे आता पवार पण आपल्या जास्त चार पाच महिन्यांना येऊन गेले आणि असंच कार्यकर्ते आपल्या सोबतीला आपल्याला पाठीशी उभे होते. आपण जी पण हिंमत ही मोठी होती आणि आपण बघितलं तर आम्ही रिटायर झालो होतो आपण शेवटपर्यंत रिटायर झालो शेवटपर्यंत आपला आम्ही घरात राहतो. आमच्या वयाने आपण 10-15 वर्ष मोठे होते पण ते मुलांना घेऊन प्रॅक्टिस करतो ही खूप मोठ्याची गोष्ट शॉर्ट मध्ये बघितलं जाणार. फक्त नंतर तब्येतीचा जरा थोडा मोठा व्यायामाने सगळ्यांना त्रास होतो. मित्रांनो पण एक लक्षात ठेवा हा गोविंद आहे हा कायम ठेवा आणि हा आपला दबदबा कायम ठेवायचा. आता बरेच तरुण मुलं आमच्या संबंधात नाही आहे काही लोक आहेत आमचे शिकवाट आहे सुधीर शिंदे सावंत आहे बाबा शिंदे नाहीये पण बाबा शिंदे मला आठवण आहे की बाबा शिंदे बरोबर 7-8 वर्ष असेल त्याच्या घरावरती हंडी फोडायला बाबाला वरती लढवायची हे आम्हाला आवर्जून माहित होत. त्यांच्या घरी हंडी कोण फोडणार जसं भिवंडी शहरामध्ये अंडेकर म्हणजे आता जे अशोक नगर झालंय त्या तिकडे साडी होत्या तिथेची हंडी कल्याण लावडी हंडी हमनगडा गांडी असे बरेच हंडी फक्त शिवाजी व्यायामशाळेत राखीव असायची. कोणी किती आला तर तेवढ्या हंडीला धर लावत पण नव्हते आणि आपणच धर लावून ते हंडी फोडत होतो. माझ्या वाईटकडे संध्याकाळी 8-9 वाजायची समारोप आपला जास्ती जास्त व्हायचा म्हणजे घुमटनगरमध्ये शेवटची हंडी शेवटची हंडी फुटल्यानंतर सगळे येऊ आणि आरती करून त्या गोविंदाचा आम्ही समारोप बरोबर ना चुकून तर सांगा मला मित्रांनो आज तुम्ही या ठिकाणी जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्हाला तुम्ही बोलवलंय त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो. तुम्ही केव्हाही आम्हाला बोलवा काही मदत लागली तर आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहोत. आप्पासाहेबांनी जे कापाळीतील लोकांना आणि पूर्ण भिवंडीतील लोकांना एकत्रित ठेवण्यासाठी हे जे सण हे जे खेळ सुरू केले हे बंद नाही झाले पाहिजे. आम्ही 4 ठरला हो 5 ठरला हो परंतु आम्ही बंद करणार नाही ही अशी भावना होती आणि त्या दृष्टीने ती भावना असल्यामुळे ती आपण सुरू ठेवली. त्याच्यानंतर 2015 ला आपण भिवंडीच्या आपल्या कापाळीच्या इतिहासातील पहिले 7 ठर लावले